आदरणीय यशवंत जी मनोहर सरांचं विचार मंचावरती आगमन होतंय, तरी त्या जोरदार टाळ्याच्या कडकडामध्ये आपण या मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष असं मनपूर्वक स्वागत करूयात। त्याचबरोबर ते माजी आमदार पंकजभाऊ भुजबळ यांचं सुद्धा विचार मंचावरती आगमन होतंय, त्यांचं संयोजन समितीच्या वतीनं सहर्ष असं स्वागत। मी विचार मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांना, त्याचबरोबरती एक सामाजिक कार्यकर्ते शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा विचार ज्यांनी आपल्या कृतीतून राबवण्यासाठी धडपडणारे बाबा आढाव सरांचं या ठिकाणी विचार मंचावरती आगमन आहे। मी विचार मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते शिवराय फुले शाहू आंबेडकर या महामानवांना अभिवादन करावं। मी सर्वांना विनंती करतो की आपण महामानवांना अभिवादन करण्यासाठी यावं। आजचे आपले असणारे प्रमुख पुरस्कर्ती डॉक्टर यशवंतजी मनोहर सर, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय भुजबळ साहेब, ज्येष्ठ विचारवंत हरी नरके सर, ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक बाबा आढाव सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी महामानवांना अभिवादनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। प्रमुख मान्यवरांचं शुभ हस्ते या ठिकाणी महामानवांना अभिवादन सोहळा संपन्न होत आहे। आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 132व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त समता पुरस्कार वितरण सोहळ्याचं या ठिकाणी स्वागत सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। 2004 साली हा महत्त्वाचा असणारा पुरस्कार प्रदान सुरुवात झाली आणि आजचा असणारा हा 91वा या वर्षीचा महत्त्वाचा पुरस्कार, ज्यांनी दलित साहित्य चळवळीसाठी महत्त्वाचं असं योगदान दिलेलं आहे, फुले शाहू आंबेडकरांचे विचार आपल्या लेखणीच्या साहित्याच्या माध्यमातून जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी रुजविण्यासाठी जे धडपड करत आलेले आहेत असे ज्येष्ठ विचारवंत लेखक कवी आदरणीय यशवंतजी मनोहर सरांना आपण या वर्षीचा समता पुरस्कार देत आहोत। विचार मंचावरती उपस्थित असणारे माजी आमदार पंकज भाऊ, ज्येष्ठ विचारवंत आदरणीय हरी नरके सर, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय यशवंतजी मनोहर सर, आदरणीय डॉक्टर बाबा आढाव सर, त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, माजी आमदार कमलताई नानी ढोले पाटील या सर्वांचं विचार मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो। आणि या प्रसंगी मी आदरणीय बाबा आढाव सरांना विनंती करतो की महात्मा फुलेंनी जे अखंड गायलेले आहेत, लिहिलेले आहेत, त्या अखंडाचं आपण गायन करावं अशी मी विनंती करतो। आणि आपल्या सर्वांना विनंती आहे, सरांसोबत आपण या अखंडाचं गायन सरांसोबत आपल्याला गायचं आहे, तरी मी आदरणीय सरांना विनंती करतो आपण अखंडाचं गायन करावं। माझ्या बांधवांनो, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आपल्याला ते सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक लिहिलं, त्यात त्यानं पहिलं वाक्य आहे सत्यमेव जयते, आणि त्यांच्या चळवळीचं नाव सत्यशोधक चळवळ। त्यांनी जी प्रार्थना सांगितली आपल्या सर्वांना, प्रार्थना सांगितली आहे, पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव लागलंय, पण फुल्यांनी दिलेली प्रार्थना स्वीकारली गेलेली नाही। ती प्रार्थना आपण म्हणायची आहे, मी एक एक ओळ सांगतो आपण म्हणा। सत्य सर्वांचे आदि घर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे, सत्य सर्वांचे आदि घर, काडी भंडाचा तो नीर, पाहुनी
बहुरूपी चले मनी सत्य सर्वांचे आदि घर सर्वधर्मांचे माहेर खरे सुख नटानो हे ज्योती प्रार्थी सर्व लोका व्यर्थ दंभा पेटू नका सत्य सर्वांचे आदि घर सर्वधर्मांचे माहेर सर्वधर्मांचे माहेर तीन वेळा म्हणायचे सत्यमेव जयते सत्यमेव जयते ते सत्यमेव जयते सत्यमेव जयते धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर. यानंतर महात्मा फुले समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष माननीय सौ मंजिरीताई धाडगे यांना विनंती करतो की आपण उपस्थित मान्यवरांचं शब्द सुमनानं स्वागत करावं. नमस्कार. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आलेले सर्व मान्यवरांचे व सर्व उपस्थित समता सैनिकांचे मी सर्वात प्रथम स्वागत करते. या वर्षीचे आपले पुरस्कार त्याचबरोबर आपले सर्वांचे नेते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भुजबळ साहेब यांचेही या प्रसंगी मनपूर्वक स्वागत करते. या प्रसंगी उपस्थित असलेले ज्येष्ठ विचारवंत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आडाव सर यांचे देखील स्वागत. त्याचप्रमाणे विचार मंचावरील उपस्थित असलेले माजी खासदार समीरभाऊ भुजबळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रूपालीताई चाकणकर माजी आमदार पंक्ष्ट विचारवंत मान्य हरी नरके सर आपल्या सर्वांचे मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद प्रदेश अध्यक्ष या नात्याने स्वागत करते. त्याचबरोबर विचारपीठावरील व विचारपीठाच्या समोरील उपस्थित जय ज्योती जय क्रांती धन्यवाद. या प्रसंगी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आदरणीय बापूसाहेब भुजबळ यांना विनंती करतो. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष माननीय बापूसाहेब भुजबळ. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद दर वर्षाप्रमाणे समता पुरस्कार या कार्यक्रमाच्या निमित्तानं या मंचावर उपस्थित आदरणीय साहेब त्यांना आपण पुरस्कार देत आहोत. ते थोर विचारवंत आणि साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर यशवंतजी मनोहर ज्यांनी आता आपल्याला खऱ्या अर्थानं सत्यमेव जयते प्रार्थना म्हणून दाखवली. ते सामाजिक चळवळीतले थोर अग्रगण्य नेते आणि विचारवंत बाबा आडावसाहेब महात्मा ज्योतिराव फुले या वाङ्मयाचं व्यासंग करणारे आणि आपल्याबरोबर सातत्यानं साथ देणारे आपले हरी नरके साहेब या ठिकाणी अर्जवून उपस्थित असलेले आमच्या कमलताई नानी महिला आयोगाच्या महिला अध्यक्ष रूपालीताई चाकणकर प्रत्येक कार्यक्रमामध्ये सातत्यानं पडद्यामागची भूमिका बजावणारे आपले खासदार आदरणीय समीर भाऊ आपले आमदार आदरणीय पंकज भाऊ आमदार जयदत्त क्षीरसागर आमदार माजी आमदार पांडुरंग पांडुरंगदा अभंग नगरसेविका ताई आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधूंना भगिनींना आणि मातांना दरवर्षी आपण हा कार्यक्रम करतो. गेले 28 ते 30 वर्ष आपण सातत्याने हा कार्यक्रम पार पाडत आहोत. संपूर्ण भारतामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या मार्गाने जाणारे आणि पुरस्कृत करणारे कामगार त्यांचे विचार सातत्याने समाजापुढे मांडणाऱ्यांना आपण या ठिकाणी सत्कार करतो आणि अनेक मान्यवरांना यांनी आपण आतापर्यंत हा सत्कार दिलेला आहे.
आज आपण डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर यशवंतजी मनोहर यांना आपण देत आहोत। आपल्या संस्थेला 31 वर्षाची बांधणीची 31 वर्ष आपल्याला झालेली आहेत आणि त्याच्या माध्यमातून काश्मीर ते कन्याकुमारी याच्यामध्ये जवळजवळ 12 ते 14 राज्यांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या आपण संपूर्णपणे हा विचार जोडण्याचं काम केलेलं आहे। डॉक्टर साहेब 14 राज्यांमध्ये आपली ही संस्था काम करते आहे। जे का रंजले गांजले त्याशी म्हणे आपले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाळावा। आदरणीय साहेबांच्या छत्र किल्ला छत्र साहेबाखाली हे काम आम्ही अविरत प्रमाणे करत आहोत। मला कल्पना आहे वेळेच्या अभावी या सगळ्या गोष्टी आपल्याला लवकर लवकर कराव्या लागतात, परंतु या संस्थेच्या माध्यमातून पुढेही आम्ही असंच काम करत राहू याची आपल्याला आम्ही गावी देतो। आणि आज जरी त्यांचं पुण्यस्मरण करायचं असलं तरी प्रत्येक येणारा दिवस हा खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन आपण काम करावं अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय ज्योती जय क्रांती। धन्यवाद साहेब। यानंतर आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे। आजचे आपले असणारे प्रमुख पुरस्कर्ते ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत कवी यशवंतजी मनोहर सरांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करतो की आपण आजचे आपले असणारे पुरस्कर्ते यांचं आपण या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते स्वागत करावं। आजचे आपले पुरस्कर्ते डॉक्टर यशवंतजी मनोहरांचं या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। यानंतर सामाजिक कार्यामध्ये ज्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य देह ज्यांनी झिजवलं आहे असे ज्येष्ठ विचारवंत लेखक साहित्यिक कार्यकर्ते माननीय डॉक्टर बाबा आढाव सरांचं या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत होत आहे। यानंतर आदरणीय आपल्या सर्वांचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी पंढरीनाथ बनकर यांना विनंती करतो की आदरणीय साहेबांचं स्वागत करावं। यानंतर ज्येष्ठ विचारवंत आदरणीय हरिनरके सरांचं स्वागत करण्यासाठी मी प्रितेशजी गवळी यांना विनंती करतो। यानंतर रुपालीताई चाकणकरांचं स्वागत करण्यासाठी मी मंजरीताई धाडगे यांना विनंती करतो। यानंतर माननीय आमदार माजी आमदार कमलताई नाने डोले पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी संयोजन समितीला या ठिकाणी विनंती करतो। त्याचबरोबर ती माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। त्याचबरोबर ती पांडुरंगजी अभंग साहेब सर्व मान्यवरांचं या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करण्यात येत आहे। मित्रांनो, या प्रसंगी सत्यशोधक चळवळीला 24 सप्टेंबर 1873 साली 150 वर्ष पूर्ण झाली आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं सत्यशोधक चळवळीमध्ये या वाटचालीमध्ये महत्वाचं असं योगदान देणाऱ्या मान्यवरांना आपण सत्यशोधक या पुरस्कारानं सन्मानित करीत आलेलो आहोत। आदरणीय पवार साहेबांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण झालं आणि हा असणारा अतिशय महत्वाचा पुरस्कार आपण आदरणीय बाबा आढाव सरांना सुद्धा या ठिकाणी दिलेला होता, पण त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्या कारणाने ते यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत। परंतु आज या महत्वपूर्ण असणाऱ्या कार्यक्रमामध्ये आदरणीय बाबा आढाव सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि तो सत्यशोधक पुरस्कार आज आपण या प्रसंगी आदरणीय बाबा आढाव सरांना या ठिकाणी प्रदान करावा। सन्मानपत्र आणि 1 लाख रुपयाचा धनादेश देऊन आदरणीय बाबा आढाव सरांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। त्यांना हा महत्वाचा पुरस्कार या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या वतीनं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं त्यांना या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे। या प्रसंगी मी आदरणीय बाबांना या ठिकाणी विनंती करतो की आपले या प्रसंगी मनोगत 1 लाख रुपयाचा धनादेश देऊन आदरणीय बाबांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। मी बाबांना विनंती करतो की आपण बाबांनी या प्रसंगी आपलं मनोगत ठेवा। माझ्या बांधवांनो, भुजबळ आहेत, माझे मित्र यशवंत मनोहर आहेत, हरी नके सगळी मंडळी आहेत,
वेळ वाचवायचा म्हणून मी नावं घेत नाही, वयाचा आई भाग आहे. आज या ठिकाणी खरंच म्हणजे थोडं मी आगंतुक यशवंत. यशवंत तुझा आज खरे तर पुरस्कार, पण आपल्याकडे पद्धत एका मांडवात अनेक लग्नाला आहे. आणि माझं जे राहिलेलं होतं 1 लाख, हे भुजबळ हे 1 लाख रुपये नाही आहेत, ही लाखाची गोष्ट आहे. आणि मला तुम्हाला सांगायचंय मुद्दाम, तुम्ही आणि मी ज्या ज्योतिराव फुले आंबेडकरांचे फुले सगळ्यांचे शाहूंचे विचार पुढे नेतो आहोत, ती लढाई आहे. ते काही नुसतं आपलं वारी नाही, ती चालल्यात आपल्या काहीतरी बोलत. त्या लढाईत आम्ही एकमेकांचे सैनिक आहोत. तेव्हा जास्त मी बोलत नाही, तुम्हाला मी सांगतो आज काय काय केलं बघा, ते तुम्हाला कळत नाही, पेपरवाले देत नाहीत. आता पुणे विद्यापीठ आणि सावित्रीबाईंचं नाव लावलं, पण सावित्रीबाईंचं विचार फुल्यांची प्रार्थना घ्या सांगून सुद्धा घेतली नाही. आज आपण तिथं म्हटलं. आता गंमत बघा, अथर्व शीर्ष गणपतीच्या पुढे जे म्हणायचं जो अभ्यासाचा विषय तिथे घेतला आहे, आणि आम्ही काय केलंय, तुम्ही इथं बसलात, बाहेर प्रदर्शन लागतंय. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जी सत्यशोध चळवळ केली, तिची संबंध पुढे जे चाललं, त्या चळवळीच्या इतिहासाचे पुरावे कागदपत्र सगळी इथे आता आम्ही तिथं लावतो आहोत. तुम्ही जाण्यापूर्वी जरा पहा. आपल्यापैकी मला वाईट काय वाटतं, इतिहास मोठा आहे, पण आपण नुसतं घोषणा करतो, इतिहास आपण समजून पण घेत नाही, सांगत पण नाही, की तुम्ही काय काही करतच नाही. हा निनुगंडा जरा सोडून द्या, कारण वेळ अशी आली आहे. यशवंत मनोहर हे माझे सहकारी आहेत. कुठले सहकारी? एक गाव एक पाणवठा मोहिमेत ज्यांनी नागपूरच्या भोवती 40 किलोमीटर सगळी जी गाव आहेत त्या प्रत्येक गावात सायकलवर येऊन पाणवठ्याची आम्ही काय अक्षराने जुळलेली माणसं नाही आहोत, कामातून जुळलेली माणसं आहोत. तुम्हाला माझं सांगणं आहे, घोषणापेक्षा काम करा. आणि आव्हान फार मोठं आहे. आता काल संविधान सप्ताह साजरा झाला, याने विचारा, संविधान सोहळा सुरू झाला, पंतप्रधान म्हणाले संविधानाप्रमाणे, आता बोले पहिल्यांदा संविधानाप्रमाणे आम्ही चालणार. आणि आम्ही काय केलं तिकडे, ते म्हणाले घर घर पे तिरंगा. आम्ही सांगितलं घर घर पे तिरंगा, घर में संविधान. आणि त्या त्या ती चळवळ सुरू झाली, चाललेली आहे. हे तुम्हाला का सांगायचं, हे पेपरात येत नाही, हे तुम्हाला कळावं म्हणून. आणि यशवंत कितीतरी माझ्यासारखाच म्हातारा झाला असला, तरी ह्या पुढच्या चळवळी सुद्धा तो नागपूर विभागात स्वस्त बसणार नाही याची मला खात्री आहे. आणि आम्ही तुमच्या दोघे पुरस्कर्ते आहोत, मला हा दुसरा नाही मिळतोय बघा, पूर्वी एकदा दिलाय तुम्ही मला, आणि आज 1 लाख रुपये दिले. पण मी जास्त न बोलता पुढचं काय सांगतोय, तुम्ही तुमच्याकडे मी आलो आहे, 1 लाख घेतलेत भुजबळ, या 1 लाखाची मी किंमत कमी करत नाही, पण लाखाची गोष्ट वेगळी आहे. जिने सावित्रीबाई फुल्यांचं नाव दिलं, पण भिडेवाड्याचं काय करताय? जी भारतात पहिली शाळा निघाली, पहिली शाळा मुलींची निघाली, आणि 9 मुली आल्या, आणि बाईंनी शेणाचे गोळे स्वीकारले सगळं केलं, ते भिडेवाडा ते स्मारक होत नाही. अहवाल आला आहे, त्याचं कारण वेगळं आहे, ते भुजबळांना माहिती आहे, आम्हाला सर्वांना माहिती आहे. मजूर अड्डा समोर आहे, इंग्रजांनी काढलेला मजूर अड्डा, सगळं होत आहे, गणपतीला जागा मिळते, पण मजूर अड्ड्याच्या जागा त्या जागेवर मजूर भवन होत नाही. मी एवढंच तुम्हाला सांगतो, आपण सगळ्याच येतात चाकणकर मॅडम वगैरे सगळ्या मॅडम ढोले मॅडम सगळ्या मॅडम त्या पुण्यातले सगळे आपली मंडळी सहकार्य करतात, चांगलं करतात. आम्ही जोरदार ते अध्यक्ष केली, पण मी यशवंतला एवढंच सांगतोय, 1 जानेवारी पर्यंत जर सरकारने काही निर्णय नाही केला आणि काही केलं नाही, तर भुजबळ साहेब आपल्याला विचार करावा लागेल, आपण एकत्र विचार करू. पण मला तुम्हाला सांगायचं आहे, तुझ्या नावांची किती यादी करता, ज्यांची नावं घेतली जात आहेत त्यांना मला सांगायचं आहे, आता आयुष्यात एक काम करा, तुरुंगाची वारी आपल्याला करावी लागेल, पंढरपूरची वारी नाही चाकणकर मॅडम,
भिडेवाड्याचं स्मारक झालं पाहिजे, मुजरडा झालं पाहिजे, यासाठी आपल्याला सत्याग्रहाची तयारी करावी लागेल. 1 जानेवारीपर्यंत तेवढं लक्षात ठेव. हे सांगण्यासाठी इथं आलो, थांबायचं नाही, लढायचंय. लढायचंय ना, म्हणा ना, लढेंगे की होणार जितेंगे, लढेंगे. जरा जोरात बोला, लढेंगे, लढेंगे. भिडेवाड्यात सावित्रीबाई फुलेंच्या शाळेचं स्मारक, मजूर अड्ड्यावर मजुरांचं स्मारक, हम सब, हम सब, हम सब. धन्यवाद. बाबांना मनपूर्वक धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय असो रुपालीताईंना मी विनंती करतो, या प्रसंगी आपलं मनोगत ठेवा. नमस्कार. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित 132वी महात्मा फुले पुण्यतिथी व समता दिन महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळा 2022 या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या आजच्या या कार्यक्रमाचे पुरस्कारार्थी आदरणीय डॉक्टर यशवंतजी मनोहर, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना एक सातत्य टिकवलंय आणि महाराष्ट्रातल्या बंधू भगिनींना समतेच्या वाटेवर चालवत असताना आपलं एक श्रद्धास्थान आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण केलं, ते आपल्या सगळ्यांचे नेतृत्व आदरणीय भुजबळसाहेब, ज्येष्ठ विचारवंत ज्यांनी आपलं मनोगत आता व्यक्त केलं ते आदरणीय बाबा, आदरणीय समीरजी भुजबळ, आदरणीय पंकजी भुजबळ, आदरणीय कमल नानी, आदरणीय जयदेव अण्णा गायकवाड, आदरणीय वैशालीताई बनकर, आदरणीय मनीषाताई लडकत, आदरणीय बापूसाहेब भुजबळ, आदरणीय मंजिरीताई धाडगे, आदरणीय प्रीतीजी गवळी, आदरणीय पंढरीनाथजी बनकर, आदरणीय वैष्णवीजी सातव, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला हा समतेचा बांधव. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आजचा हा समता पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ज्यांनी खऱ्या अर्थानं इतिहासाचा अभ्यास पूर्ण मांडणी करत असताना छत्रपती शिवरायांची समाधी शोधत असताना हा विचारांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन चालत असताना आपल्याला एक दिशा दिली. आमच्यासारख्या लेखींना खऱ्या अर्थानं ज्ञानाच्या प्रकाशामध्ये घेऊन जात असताना क्रांतीज्योती सावित्री माईच्या हातात लेखणी दिली म्हणून आमचा हा प्रवास इथपर्यंत झाला, असे खऱ्या अर्थाने आमचे मायबाप क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करते. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांना पुरस्कार मिळणार आहे ते पुरस्कारार्थी यांना केवळ आम्ही पाठ्यपुस्तकामध्ये पाहिलं होतं, ऐकलं होतं, वाचलं होतं, असे कवी, विचारवंत, समीक्षक, बाणेदार आणि प्रतिभावंत साहित्यिक डॉक्टर यशवंतजी मनोहर माझ्या कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही म्हणत आपण ज्या पद्धतीने मांडणी केली खरं तर हे आम्ही पाठ्यपुस्तकामधून वाचत आलो. मी जळत्या सूर्याला उराशी कवटाळून पाहिले, मी सुखांना खूपदा दुखवून पाहिले, खूप जखमांनी गर्दी बांधली माझ्यावर, खूपदा मी जगण्याशिवाय जगून पाहिले. या पद्धतीने विचार मांडत असताना रिकन्स्ट्रक्शनने समाजाच्या हाती फार काही लागणार नाही, मग आपल्याला रिकन्स्ट्रक्शन करावा लागेल हा विचार समाजाच्या मूलभूत घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे हा विचार घेऊन चालणार आहे. ज्यांना अनेकांनी वीर नाईक म्हणत किंवा अनेकांनी परिवर्तनाच्या दिशेने धावणाऱ्या पिढीचे साहित्यिक म्हणत गौरव केला, सर्वांच्या स्वप्नांना पंख मिळावेत, उडाणासाठी परिसीमा नसलेले आकाश मिळावेत आणि यासाठी केलेली लेखणीच्या माध्यमातून धडपड असेल. मोडेन पण वाकणार नाही, मरेन पण झुकणार नाही म्हणत कधीच आपल्या साहित्याच्या भूमिकेशी तडजोड केली नाही, असे आदरणीय यशवंतजी मनोहर. खरं तर गेल्या महिन्यात 14 ऑक्टोबर 2022 विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहरजी म्हैसाळकर यांचे दुःखद निधन झाले, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. पण महाराष्ट्राचं नेतृत्व ज्यांच्या हाती आहे, ज्यांचा साहित्याशी कदाचित संबंध कमी असावा, पण दुर्दैवाने त्यांनी त्या ठिकाणी आपल्या श्रद्धांजलीमध्ये यशवंतजी मनोहर यांचा फोटो पोस्ट करून हे ट्विट केलं. दुर्दैवाने त्यांना एक ज्ञान मिळो, पण त्यांच्या हातून अशा चुका होणं हे निश्चितच खेदजनक आहे. पण आमच्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय यशवंतजी मनोहर आपल्याला उदंड, निरोगी आणि दैदिप्यमान आयुष्य लाभो आम्ही अशी प्रार्थना करतो. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे हे लोक खरं तर अभ्यासाचा चुकी त्यांचा काही संबंध आहे किंवा साहित्याशी काही संबंध आहे असा नियमित प्रश्न पडतो,
पण त्यांना सुदबुद्धी मिळो. माझी ही वादी भूमिका आणि माझी लेखक म्हणून मांडलेली भूमिका ही लोकांना कदाचित मान्य आहे आणि म्हणून मला पुरस्कार मिळत असतील अशी भूमिका आपण आदरणीय सर घेतली. आणि म्हणून जीवनवृत्ती हा विदर्भ संघाने दिलेला आपला पुरस्कार आपण नाकारला. आणि हे नाकारण्यापाठीमागचं कारण एकच होतं की ज्या व्यासपीठावरती मी हा पुरस्कार स्वीकारणार आहे त्या व्यासपीठावरती नक्की काय काय असणार आहे आणि कोण कोण असणार आहे हा प्रश्न आपण जेव्हा विचारला त्यावेळेस संयोजकाकडून आपल्याला उत्तर आलं की त्या व्यासपीठावरती सरस्वतीची पूजा होईल. त्यावेळेस आपण ठामपणे ही भूमिका मांडली की जिने खऱ्या अर्थानं शिक्षण दिलं ते शाहू फुले आंबेडकरांचा विचार देखील आम्ही पुढे घेऊन जात असताना त्या व्यासपीठावरती सावित्रीमाईचा देखील पूजा व्हावी आणि हाच विचार आपल्याला महत्वाचा वाटला म्हणून आपण हा जीवनवृत्ती पुरस्कार नाकारला. त्याच्यावरती अनेक वादविवाद झाले, अनेक टीकेचे जोड देखील उठले, पण यामध्ये आपल्याला समर्थन करणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक मोठे साहित्यिक सुद्धा साथ देऊन गेले. आणि म्हणून मला आदरणीय साहेब आपल्याला आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करायचा आहे. काही दिवसापूर्वी आपण या गोष्टीचा उल्लेख केला होता. खऱ्या अर्थानं जिने आम्हाला शिक्षण दिलं ती सावित्रीबाई आम्हाला माहिती आहे आणि म्हणून तिची पूजा होणं निश्चितच उचित आहे आणि ते योग्य आहे. ही भूमिका आपली समर्थनीय आहे आणि यासाठी आज आपण ज्यांना पुरस्कार देत आहे अत्यंत योग्य व्यक्ती आपण या पुरस्कारासाठी आमंत्रित केले त्याबद्दल आमच्या सगळ्या उपस्थितींच्या वतीने आदरणीय साहेब आम्ही तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. खर तर महाराष्ट्राच्या भूमीला ज्ञानोबा तुकोबा शिवबा आणि ज्योतिबा यांचा इतिहास माहीत असणं फार गरजेचं आहे आणि हाच विचार महाराष्ट्राला तारू शकतो आणि हाच विचार समता भूमीचा आहे, समतेचा आहे, याचा आम्हाला निश्चितपणाने अभिमान वाटतो. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातो. शहरी भागाबरोबर ग्रामीण भाग असेल, वाड्या वस्त्या असतील, आदिवासी पाडे असतील, या सगळ्यांपर्यंत पोहोचत असताना महिलांचे अनेक प्रश्न आहेत. पण मला आवर्जून सांगावंच वाटतं, 1880 मध्ये नगरसेवक असताना महात्मा ज्योतिबा फुले यांनी दारूबंदीचा प्रस्ताव मांडला होता. त्याला समाजातल्या काही लोकांनी विरोध केला आणि मला असं वाटतंय 150-200 वर्षापूर्वीचा जो विरोध आहे तो अजूनही सुरू आहे. व्यक्ती बदलत गेल्या पण वृत्ती आहे तशीच राहिली आणि त्यामुळे आपल्याला लढायचंय तर या वृत्तीच्या विरोधात लढायचंय. आणि म्हणून कोणी टिकलेला म्हणून सांगत असतील तर त्यांना आवर्जून सांगायचंय की माझी क्रांतीज्योती सावित्रीमाई सुद्धा फार सुंदर आडवं कुंकू लावायची, डोक्यावर पदर घ्यायची, तरी सुद्धा तुम्ही तिच्या अंगा खांद्यावर चिखल गोळे फेकलेस ना, मग ते कशासाठी? हातात पुस्तक, डोक्यावर पदर, कपाळाला आडवं कुंकू असताना सुद्धा तुम्ही त्रास देण्याची भूमिका घेतली तो सनातनी विचार, याला आमचा कायमच विरोध राहणार आहे. आणि हे सगळं करत असताना इतिहासाच्या पाठीमागच्या भूमिकेत गेलो तर ज्यावेळी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस माँसाहेब तिथे बसलेल्या होत्या, पण शहाजी राजेंचं निधन त्यापूर्वी झालेलं होतं. राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या कपाळावरती जरी कुंकू नसलं तर त्यांचं योगदान काहीच नाही का असं तुम्हाला म्हणायचंय का? राणी लक्ष्मीबाई पतीच्या निधनानंतर इंग्रजांशी कडवी झुंज दिली. आपण राणी लक्ष्मीबाईला स्वातंत्र्याचं प्रतीक मानतो. कपाळावर कुंकू नव्हतं म्हणून त्यांचं योगदान काहीच नाही का? अहिल्या देवी प्रशासन उत्तमरित्या चालवलं. पतीच्या निधनानंतर चालवलेले हे प्रशासन आपण सगळ्यांनी पाहिलेले. कपाळावर कुंकू नव्हतं म्हणून त्यांचं योगदान काहीच नाही का? आणि आपण कोणी ठरवणार भारत माता विधवा आहे की सद्वा आहे? आपण या पद्धतीचं वक्तव्य करून आमच्या विधवा माईमाऊलींचा निश्चितपणाने अपमान करताय. करोना कालावधीमध्ये 85,000 पुरुषांच्या मृत्यूची नोंद आहे. आदरणीय साहेब, 85,000 पुरुषांच्या मृत्यूची नोंद म्हणजे माझ्या महिला भगिनी 85,000 विधवा झाल्या. यामध्ये अनेकांचे संसार तुटले, काहींना मायरची साथ नव्हती, सासरची साथ नव्हती, अशा परिस्थितीमध्ये पदर कमरेला खोदून लहान मुलाच्या बोटाला धरून त्याला सांगितलं रडायचं नाही, लढायचं आणि आयुष्याचा संघर्ष करायचा. मग माझ्या या विधवा माय बहिणीचं योगदान काहीच नव्हतं का? एक ना अनेक आमचे प्रश्न आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस हे वक्तव्य केलं तर खऱ्या अर्थानं एका कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेब मला खर तर आपण आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली माझा खडकवासला विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये 29 ग्रामपंचायती येतात. या 29 ग्रामपंचायतीमध्ये आम्ही विधवा प्रथा बंदचे ठराव मंजूर करून घेतले आणि हा महाराष्ट्रातला पहिला मतदारसंघ आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती बोलत असताना मी आवर्जून सांगितलं, नुकतीच वटपौर्णिमा झाली. या वटपौर्णिमेच्या निमित्तानं मी रस्त्याने जात असताना पाहिले अनेक वडाची झाडं दोरे गुंडाळल्यामुळे अक्षरशः वाकली होती. दुसऱ्या दिवशी अनेक संस्था असतील किंवा इतर संस्था असतील ते दोरे काढण्याचा प्रयत्न करतात, पण
खऱ्या अर्थाने ज्या सत्यवानच्या सावित्रीला आम्ही कधी पाहिलंही नाही तिचे आम्ही पूजा करतो उपवास करतो व्रतवैकल्य करतो आणि स्वतःला एका चौकटीमध्ये बंधन लादून घेतो पण जे ज्योतिबाची सावित्री आम्हाला माहिती आहे तिचा विचार कधी आम्ही घेऊन जात नाही म्हणून मला सत्यवानच्या सावित्रीपेक्षा ज्योतिबाची सावित्री महत्त्वाची वाटते आणि निश्चितपणे हा विचार आपण पुढे घेऊन गेलो पाहिजे साहेब ज्यावेळेस हा विचार मांडला अतिशय खालच्या पातळीवरती टीका तर सुरू झाली पण बाईचा फोटो डीपीला ठेवून आईच्या नावाने शिव्या देणाऱ्यांची संख्या काही कमी नाही स्वतःचा प्रोफाईल लॉक करून पूर्ण वस्त्रामध्ये असलेल्या स्त्रीला निवस्त्र करणाऱ्यांची काही क्षणच लेकडे अजूनही समाजामध्ये वळवळतात त्याच्यामुळे ही परंपरा आत्ताची नाही तर 150-200 वर्षापूर्वीची आहे ज्यांनी माझ्या सावित्रीबाईला सुद्धा त्रास दिला आज ती वृत्ती आजूबाजूला अजूनही दिसते म्हणून या समतेच्या भूमीवरून जर विचार घेऊन जायचं असेल तर तो या वळवळणाऱ्या सनातनी विचारांच्या किड्यांचा कारण की अशी वृत्ती ही नाहीशी केली पाहिजे अनेकांनी मला विचारलं तुम्ही तर विधवा महिलांसाठी हळदी कुंकू ठेवता आणि म्हणून टिकली लावलं म्हणून तुम्हाला काय दुखलं खरं तर विधवा महिलांना तुम्ही त्या पद्धतीने वागवता कपाळाला कुंकू नाही टिकली नाही म्हणून त्या पद्धतीचे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही हे सातत्याने सांगून देता म्हणून हा विचार सुद्धा आमच्या सावित्रीमाईचा 150-200 वर्षापूर्वीचा आहे तो आम्ही पुढे घेऊन चाललोय पण एखाद्या मुलीने टिकली लावली नाही म्हणून तुम्ही हुकुमशाही पद्धतीने तिच्यावरती मनोवादी विचार लादण्याचा प्रयत्न करताय त्याला आमचा निश्चितपणाने विरोध असेल कारण रूढी परंपरा ज्याला कुठेतरी एक वैधानिक कार्यक्रम असतं हे आम्हाला निश्चितपणाने मान्य आहे पण त्या पलीकडे जाऊन जर तुम्ही हुकुमशाही करत असाल पुन्हा एकदा आमच्या महिलांना चूल आणि मूल याकडे घेऊन आम्ही जबाबदारी सांभाळतो कुटुंब म्हणून आम्ही कुटुंबाला प्राधान्य देतो पण म्हणून आमच्यावर जर विचार लादत असेल तर ते कधीही बंधन आम्ही जुगारून बाहेर पडण्याचा प्रयत्न आमचा निश्चितपणाने असला पाहिजे आणि हे बंधन आम्हाला मान्य नाही हे मी या व्यासपीठावरून निश्चितपणाने सांगू इच्छिते यावेळेस मानण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत खरं तर 1880 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिल हँड असोसिएशनची स्थापना केली यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचं फार मोठं सहकार्य होतं यासाठी आवर्जून हा विषय सांगते की सामाजिक कार्याबरोबर आर्थिक स्थैर्य प्राप्त झालं पाहिजे कारण 4 पैसे स्वतःचे असतील तर माणूस खऱ्या अर्थानं सक्षम होतो आणि तो चांगल्या पद्धतीचा विचार करून समाजामध्ये वावरू शकतो त्याच्यामुळे इतर उद्योग व्यवसाय आपल्या देशात आले पाहिजे आमच्या राज्यात आले पाहिजेत आमचा उद्याचा युवक आहे हा समृद्ध झाला पाहिजे कारण आमच्या प्रगतीचा आलेख हा जसा महिलांच्या सुरक्षितेवरती अवलंबून आहे तसाच तो आमच्या युवकांच्या बुद्धिमत्तेवरती सुद्धा अवलंबून आहे त्याच्यामुळे 150-200 वर्षापूर्वीचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार होता की आपल्याकडे कारखानदारी असावी आपल्याकडे संस्था असाव्यात आणि या उद्योगाच्या माध्यमातून आपण युवकांना रोजगार द्यावा पण आत्ताचं जर पाहिलं तर आमचे महाराष्ट्राचे उद्योग इतर राज्यांमध्ये चालले पण आमची भूमिका ही फार ठिम्म आहे कारण की आम्हाला फार मोठं इतर उद्योग व्यवसाय मिळणार आहेत हे आम्ही दाखवलं जातंय आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं बोलण्यासारखे फार विषय आहेत पण हे सगळेच विषय घेऊन जात असताना समतेचा विचार पुढे घेऊन जाणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे आणि म्हणून आजच्या या व्यासपीठावरून मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की शाहू फुले आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जात असताना खऱ्या अर्थानं ही मशाल आदरणीय भुजबळ साहेब कायम हातात घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फिरतात आपण एक संकल्प करून या मशालीचा वणवा महाराष्ट्रात पेटायचा आहे हा विचार आणि संकल्प या निमित्तानं आपल्याला करायचा आहे आणि आपण तो या ठिकाणी करूयात धन्यवाद जय ज्योती जय क्रांती धन्यवाद ताई यानंतर ज्येष्ठ विचारवंत आदरणीय हरी नरके सर मंचावरील सर्व मान्यवर समता परिषदेचे सर्व मान्यवर पदाधिकारी पत्रकार मित्र आणि माझ्या भावांना आणि बहिणींनो 2 नोंदी फक्त करतो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव पुणे विद्यापीठाला आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली दिलं गेलं पण विद्यापीठाचा जो लोगो आहे जे बोधचिन्ह आहे त्याच्यामध्ये अजून सावित्रीबाईंचा फोटो आला नाही छत्रपती शिवरायांच्या नावाने कोल्हापूरला विद्यापीठ आहे शिवाजी विद्यापीठ त्याचा जर लोगो तुम्ही पाहिला बोधचिन्ह जर पाहिलं तर त्यात शिवरायांचा फोटो आहे त्यांचं छायाचित्र आहे आणि ते योग्य आहे तेव्हा आमची मागणी आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपलं बोधचिन्ह बदलावं आणि नामांतर झालेलं आहे लक्षात घेऊन सावित्रीबाईंचं छायाचित्र त्या बोधचिन्हामध्ये समाविष्ट करावं दुसरी नोंद विद्यापीठाने ज्याचा बाबांनी उल्लेख केला गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाला लावलं एक स्पष्ट करतो
गणपती अथर्व शीर्षाला आमचा विरोध नाही। खासगी कुटुंबामध्ये किंवा खासगी संस्थांनी याचा प्रचार प्रसार करण्याला आमचा विरोध नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की विद्यापीठाने जे सरकारी अनुदानावर चालतं, जे कायद्याने चालतं, तो कायदा धाब्यावर बसवून हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे। पुरावा क्रमांक एक, बोर्ड ऑफ स्टडीजची मान्यता घेतल्याशिवाय कुठलाही अभ्यासक्रम सुरू करता येत नाही। आता सध्या बोर्ड ऑफ स्टडीज अस्तित्वात नाही, कारण निवडणुका चालू आहेत आणि बोर्ड ऑफ स्टडीजला न विचारता किंवा विश्वासात न घेता सिनेट अस्तित्वात नाहीये आणि तिलाही न विचारता किंवा तिची मान्यता न घेता। आणि तिसरा बेकायदेशीर मुद्दा, हंगामी कुलगुरु कधीही अभ्यासक्रम ठरवत नाहीत। आताचे कुलगुरु हे हंगामी आहेत, ते पूर्ण वेळ कुलगुरु नाहीत। या तीन बेकायदेशीर गोष्टी घडतायत आणि ह्या संशयास्पद पद्धतीने घडतायत। आणि शेवटचा मुद्दा, असं सांगितलं जातं की हा सक्तीचा अभ्यासक्रम नाही आहे, ज्याला घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा। तुम्ही मार्क दिलेत, त्याला श्रेयांक दिलेले आहेत, मुलं मुली मार्कासाठी शिक्षण घेतात, त्यामुळे तुम्ही एकदा मार्क दिले की ते हा अभ्यासक्रम स्वीकारणार। तेव्हा ह्या लबाड्या बंद झाल्या पाहिजेत। मित्र हो, मी आता ज्या यशवंत मनोहर सरांना पुरस्कार दिलेला आहे, त्यांना भुजबळ साहेबांच्या हस्ते जे मानपत्र आपण देणार आहोत त्याचं आपल्या समोर वाचन करतो। प्रिय डॉक्टर यशवंत मनोहर, सप्रेम जय भीम। ज्या भूभागावर व्यवस्थेच्या गडद अंधाराचं पांघरून सतत अंथरलेलं असतं आणि जिथे अहोरात्र करावयाच्या काबाड कष्टातूनच कोरभर भाकरी उगवत असते आणि गावकुसाच्या ज्या छोट्याशा तुकड्याच्या कपाळावर म्हणून गुलामगिरीचा शिक्का मारलेला असतो, अशा युद्धानं भरलेल्या आणि भारावलेल्या जगात तुमचा जन्म झाला। डोक्यावरच्या आभाळाने आणि पायाखालच्या वाटेनं, झालंच तर डोळ्यात रुतलेल्या भविष्यकाळानं आणि भ्रमिष्ठाप्रमाणे येणाऱ्या पावसानेही तुम्हाला दगा दिलेला। दगा हाच ज्या व्यवस्थेचा सिद्धांत होता, त्याच व्यवस्थेच्या अंगावर नव्हे तर पार मानगुटीवर आणि टकोऱ्यावर तुम्ही शिक्षणाचं हत्यार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन खेळू लागलात आणि या खेळाचं रुपांतर लढाईत करू लागलात। लढाईत कधीच सारं नष्ट होत नसतं, काही नव्यानंही उगवतं, नवी पेरणीही होत असते। याच पेरणीतून आणि धगधगत्या व्यवस्थेतून एक माणूस जन्माला आला, त्याचं नाव प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर। आतून आणि बाहेरून माणूस बनलेला महाकवी, साक्षात महाकवी, शब्दांची हत्यारे पाजळून माणसासाठी एल्गार पुकारणारा एक महान प्रतिभावंत लेखक आणि व्यवस्थेने दिलेला ठेचा खात जखमा मोजणाऱ्यांसाठी रस्ता दाखवणारा एक सच्चा वाटाड्या। मराठी साहित्यात कविता तशा कमी नव्हत्या, खूप होत्या, पण गर्द निळाईमध्ये भिजलेल्या आणि आगीशी खेळणाऱ्या कविता मात्र क्वचितच होत्या। कवितेतलं तुमचं आगमन म्हणजे निळ्या अक्षरांना पालवी फुटण्याचा, निळी फुलं सुगंधित होण्याचा नवा ऋतू होता। तुमच्या लेखणीनं एक दोन वर्ष नव्हे, सतत सात दशक, 70 वर्ष हा ऋतू तोलून धरलेला आहे। या ऋतूतून जन्माला आले उत्थान गुंफासारखे एकापेक्षा एक बंडखोर काव्य संग्रह, या ऋतूतून जन्माला आल्या विचारांच्या पतपेढ्या। मराठी साहित्यात बंडखोरी आली आहे त्याची जाणीव करून देणारे अनेक समीक्षा ग्रंथ। आणि होय, या ऋतूतून जन्माला आले, मी शब्दांची पूजा करत नाही तर लढणाऱ्या माणसांचे पोवाडे गातो, यासारख्या माणसाचे गीत गाणाऱ्या ओळी। मी शांत असूच शकत नाही, मी शांत कसा असू शकतो असा व्यवस्थेला हादरा देणारा प्रश्न। सर, तुमचे शब्द युद्ध बनले, परिवर्तनासाठी बुद्धाची करुणा आणि भीमाची बंडखोरी बनले, तुमचे शब्द नवयुग बनले आणि तुमच्या शब्दाने रम्य पहाटे
पहिली बांग दिली, नव्या माणसाचं आगमन झालंय असं जाहीर केलं। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असं आवर्जून सांगणारा भीमसागर सर तुम्ही मैदानावर घेऊन गेलात। माणसाच्या शरीरावर व्यवस्थेचं खतपाणी घालून वाढवली जाणारी चामडी ओरबाडून काढण्यासाठी तुम्ही क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि जग बदलणाऱ्या मार्क्सच्या सावलीतही गेलात। आता तुमच्या मुठीत अनेक हत्यारांच्या दांड्या आहेत आणि डोळ्यात नव्या माणसाची स्वप्न आहेत। तुमचं साहित्य सर आता दीपस्तंभ बनलेलं आहे। तुम्हाला ठाऊक आहे का, महासागरातल्या अनेक छोट्या मोठ्या निळ्या बोटी तुमच्याच दिशेने निघालेल्या आहेत। मनोहर सर, तुमच्या विचारांनी तयार केलेल्या या उजेड वाटा तुडवत आणि व्यवस्थेच्या असंख्य लाटांचा चक्काचूर करत या बोटी विषमतेला तोडीत समतेकडे निघालेल्या आहेत। तुम्ही असंच तळपत राहावं, दिशादर्शक बनावं। तुमचे शब्द धारदार आणि मैदानावर वाजवणारे बिगुल व्हावेत। तुम्ही ही युद्ध जिंकावी यासाठी तुम्हाला माझ्या सगळ्या शुभेच्छा। विचार आणि प्रेरणांनी भरून पावलेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा हा महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार तुम्हाला देताना आम्हाला खूप आनंद होत आहे। प्रिय यशवंत मनोहर, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभावं आणि या आरोग्यानं आजच्या उद्याच्या निखाऱ्यांशी मस्त खेळत खेळत तुम्ही लढावं यासाठी माझ्या काळीजभर शुभेच्छा। आपला छगन भुजबळ। मनपूर्वक धन्यवाद सर। ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, या वर्षीचा महत्वाचा आणि मानाचा पुरस्कार महात्मा फुले समता पुरस्कार आदरणीय भुजबळ साहेबांच्या शुभ हस्ते डॉक्टर यशवंतजी मनोहर सरांचं पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहेत। शेतकरी कष्टकऱ्यांच्या श्रमकऱ्यांची प्रतिनिधी असणारी पगडी, महात्मा फुलेंची पगडी, बुके, शाल, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह, त्याचबरोबर ती 1,00,000 रुपयाचा धनादेश देऊन डॉक्टर यशवंतजी मनोहर सरांना महात्मा फुले समता पुरस्काराने या ठिकाणी यथोचित असे सन्मानित करण्यात येत आहेत। आदरणीय सरांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन। स्मृतिचिन्ह देऊन आदरणीय यशवंतजी मनोहर सरांचं या ठिकाणी स्वागत सन्मान पुरस्कार त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे। त्याचबरोबर ती गौरवपत्र व 1,00,000 रुपयाचा धनादेश देऊन आदरणीय सरांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। एकदा जोरदार टाळ्याच्या कडकडामध्ये आपण या ठिकाणी सन्मानार्थींचं या ठिकाणी स्वागत करूयात। जय ज्योती। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। आदरणीय सरांना सन्मानपत्र गौरवपत्र देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। स्मृतिचिन्ह, गौरवपत्र व 1,00,000 रुपयाचा धनादेश देऊन महात्मा फुले समता पुरस्काराने आदरणीय सरांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। मी लगेचच आजचे आपले पुरस्कारती आदरणीय यशवंतजी मनोहर सरांना विनंती करतो की या प्रसंगी आपण आम्हाला मार्गदर्शन करावं। आदरणीय यशवंतजी मनोहर सर आपल्याला मार्गदर्शन करतील। सर्वांना विनंती, बसून घ्या। इथे उपस्थित सर्व भावंडांना आपण पहिल्यांदा संग्राम नायक ज्योतिराव फुले आणि
माफ करा, अजून चालू आहे, 2 मिनिटं थांबूया. सरांना विनंती करतो की आदरणीय सर आपण मार्गदर्शन करा. आपण सर्व ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या या समता भूमीमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. आपण सर्वच पहिल्यांदा संग्राम नायक ज्योतिराव फुले आणि आपली शिक्षण माता, आद्य शिक्षण माता सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करू. या प्रज्ञामंचावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय छगनजी भुजबळ, आपले सगळ्यांचे आदरणीय बाबा आढाव, रुपालीताई चाकणकर, हरिभाऊ नरके आणि इतरही सर्व आदरणीय, मला स्वतःला या समारंभामध्ये छगनजी भुजबळ आणि महात्मा ज्योतिराव फुले समता पुरस्कारासाठी त्यांनी नेमलेली समिती यांनी या पुरस्कारासाठी माझी निवड केली त्याबद्दल या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. भावंडांनो, मी आपल्याला पहिल्यांदाच हे सांगू इच्छितो की हा पुरस्कार आजवर अनेक थोरा मोठ्यांना मिळालेला आहे आणि भुजबळ साहेबांना मी असं सांगू इच्छितो की तुम्ही या एका छोट्या कवीला, लहान कवीला थोडी मोठी कामं केली आपल्या चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या फुल्यांच्या, अशा एखाद्या छोट्याशा कार्यकर्त्याला या मोठ्या रांगेमध्ये उभं केलं, मी आपल्याला आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो, धन्यवाद देतो. भावंडांनो, हा पुरस्कार मी लहान माणूस आहे, मी तुमच्यातला माणूस आहे, मी तुमचा प्रतिनिधी आहे. ज्योतिराव फुल्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं त्याचा आनंद काय असतो,
हे मला सांगता येणार नाही आता या क्षणी, पण हे आपले आईबाप आहेत. ज्योतिराव फुले, सावित्रीमाई, सावित्रीबाईंवरती मी 3-4 कविता लिहिल्या आतापर्यंत, आणि एका कवितेचं नाव आहे मोठी माय. इकडे मोठी माय हा शब्द वापरतात की नाही मला माहिती नाही, पण आपल्या आईपेक्षा जी मोठी असते ती मोठी माय. मोठी माय हा शब्द मी सावित्रीमाईंसाठी वापरलेला आहे, कविता लिहिलेली आहे. सावित्रीबाईंवरती मी कादंबरी लिहिली आहे, छोटीशी कादंबरी आहे, पण आपण ती वाचा. सगळं मृत्यू भोवती तिचं आयुष्य फिरत आहे आणि मृत्यूला हरवीत फिरत आहे. त्या कादंबरीची थीम मध्यवर्ती केंद्रच मृत्यू आहे. सावित्रीबाई मृत्यूला काय सांगते रूपांतर आहे, मृत्यू अरे थांब बाबा जरा. आयुष्यामध्ये अनेक लोकांनी मला सहकार्य केलं, मदत केली, त्यांना भेटून येऊ दे, त्याची भेट घेऊ दे, मनातल्या मनात त्यांचं स्मरण करू दे. हे झालं की मी मोकळ. हे सगळं मृत्यू भोवती तिच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत आपल्याला दिसतं. मृत्यू हा कसा तिची सोबत करीत होता आणि मृत्यूला ती कशी दमवीत होती. याच निमित्ताने मी आपल्याला सांगतो, छगनजी भुजबळ साहेब, ज्योतिराव फुल्यांची पुण्यतिथी नसतेच कधी. ज्योतिराव फुल्यांची जयंतीच असते. ज्योतिराव फुले कुठल्या एका तारखेला जन्माला आले नाहीत, आता प्रत्येक क्षणाला ते जन्माला येत आहेत. आणि मी असं मानतो, आपले बुद्ध असोत, ज्योतिराव फुले असोत, शिवराय असोत, शाहूराजे असोत की बाबासाहेब आंबेडकर असोत, या सगळ्यांचे मृत्यू तुम्ही आम्ही नाही, सगळ्या दुनियेनं अमान्य केलेले आहे. यांना मृत्यू येत नसतो. यांना जर मृत्यू येत नसेल, येत असेल, तर पृथ्वीच्या पाठीवर जगणार कस कोण कसे. हे लोक कधीच मरत नाहीत. ते तुमच्या रूपानं, त्यांच्या कार्याच्या, त्यांच्या विचारांच्या रूपानं अवतीभोवती असतातच पहा. आणि तुम्हाला या निमित्ताने सांगतो, आपण एक प्रघात म्हणून स्मृती दिवस पाळतो, त्याच्यात काही फार वावग आहे असंही नाही आहे, पण तरी एका कवीची ही भावना आहे की ज्योतिराव फुले मरतच नसतात. ते तुमच्यातून माझ्यातून या लोकांमधून जगत असतात नुसते. त्यांना त्यांच्या कार्यानं हे बाध्यच केलेलं आहे. ज्योतिराया तू मरणार नाहीस बाबा, या लढाया जोपर्यंत सुरू आहेत ना, मोठ्या माणसांच्या, छोट्या माणसांच्या, या परिवर्तनाच्या, स्वतःला माणूस म्हणून उभं करण्याच्या लढाया जोपर्यंत सुरू आहेत, तोपर्यंत ज्योतिबाचा हात आपल्या पाठीवर सतत आहे. त्या केंद्रामधून तर आपण सुरू झालो, त्या चळवळीच्या पोटी आपण जन्माला आलो, त्या चळवळीच्या पोटी आपण जन्माला आलो. आणि मी इथेच हे सांगतो तुम्हाला, चाकणकरांनी सांगितलं रूपालीताईंनी, मोठा पुरस्कार होता जीवनवरती. मी त्यांना एवढंच सांगितलं, तपशील सांगत नाही, आपल्याला काही थोडस बोलायचं होत. मी जे लिहितो बरं वाईट, मी जे शिकलो त्याच्याशी
ज्योतिरावांचा आणि माझ्या सावित्रीमाईंचा संबंध आहे, बाबासाहेबांचा संबंध आहे. या लोकांनीही माझ्या हातात केवळ लेखणी दिली नाही, मी काय लिहावं ह्याचं सूत्रही दिलं. मी काय लिहिलं पाहिजे, कशासाठी लिहिलं पाहिजे, कोणती उत्तर जाळण्यासाठी लिहिलं पाहिजे, चुकीचे प्रश्न कोणते ते जाळण्यासाठी कसं लिहिलं पाहिजे, खरे उत्तर खरं सत्य हे निर्माण करण्यासाठी, माणूस निर्माण करण्यासाठी लिही बाबा. या देशात अत्यंत चुकीच्या लोकांची मंदिरं आहेत. आपल्याला हा देशच सगळ्या माणसाचं मंदिर करायचं आहे. माणूस हा देश मंदिर आहे आणि माणूस हा त्याच्यातला एकमेव महानायक आहे, एकमेव महानायक. चुकीच्या श्रद्धांमधल्या देवादेवतांना तुम्ही महानायक करू नका, माणसापेक्षा कोणीच मोठा नाही आहे. मी जीवनवरती पुरस्कारवाल्यांना सांगितलं की नाही, माझा शिक्षणाचा संबंध सावित्रीमाईशी ज्योतिरावांशी आहे, त्यांचे फोटो लावा, तुमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी यांचे फोटो लावाल तर मी येतो ना, नाही असं नाही. पण त्यांनी नकार दिला, म्हटलं नाही ठीक आहे, तुम्ही तुमचं सांभाळा, मी माझं सांभाळतो. ह्या ज्या गोष्टी असतात आणि तुम्हाला सांगतो, मला हे तुमच्या साक्षीनं सांगतो, अनेक पुरस्कार मिळाले मी नाकारले आहेत. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांची तत्व घेऊन जगणारा मी माणूस आहे आणि या तत्वात जे बसत नाही ते त्या लोकांनी कोट्यवधीचे पुरस्कार दिले तरीही तुमच्या साक्षीने सांगतो यशवंत मनोहर घेणार नाही. ही माझी माणसं आहेत, माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहे, मी ज्यांच्यावर प्रेम करतो अशी ही माणसं आहेत. त्यांनी मला पुरस्कृत करावं, तुम्ही मला पुरस्कार द्यावा यासाठी लिहिलं नाही यशवंत मनोहर नाही. त्याच्या डोक्याला आग लागली, त्याच्या काळजाला आग लागली म्हणून लिहिलं, हे पुरस्कृत व्हावं यासाठी नाही लिहिलं. पण माझ्या माणसाने काही सन्मान केला तर मी स्वीकारणार नाही असं नाही आहे, स्वीकारीन, पण तत्वाला मारक असं काहीही स्वीकारणार नाही. ही गोष्ट आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आता मी जे पुरस्कार नाकारले त्यांच्या संबंधी मुद्दाम इथं बोलत नाही बाबा, मुद्दाम बोलत नाही. पण एक प्रश्न फक्त आपल्या साक्षीने इथे मांडतो, या देशामध्ये अगदी सिंधू श्रमण संस्कृती पासून सेक्युलरिझमची म्हणजे या धर्मनिरपेक्षतेची परंपरा सुरू आहे. आपण अनाथ नाही या देशामध्ये, आपल्यासारखे श्रीमंत लोक बौद्धिक दृष्ट्या दुसरे नाही आहे त्या देशामध्ये, ज्यांना या सिंधू श्रमण संस्कृतीमधील गणतंत्राची परंपरा, लोकशाहीची परंपरा मिळाली, लोकायताला ती पत्करली, त्याच्यावरती आपलं तत्वज्ञान उभं केलं, बुद्धानं ही धर्मनिरपेक्षतेची कल्पना स्वीकारली, त्याच्यावरती तत्वज्ञान उभं केलं अशोकाने पुढं, शिवरायांनी पुढं, बसवण्णा लिंगायत त्यांनी पुढं 12व्या शतकामध्ये. हे असे आपले लोक आहेत. पुढे फुले, शाहू, आंबेडकर, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं प्रियांबल मी लिहिलेलं आहे. काय असू शकतं प्रियांबल यांच्या महाराष्ट्राचं आणि आपलं संविधान,
ही परंपरा धर्मनिरपेक्षतेची म्हणजे इहवादाची प्रत्येक माणसाला सारखं मानायला शिकवणारी ज्योतिरावांची माझ्या भाषण माझं भाषण आहे त्याच्यामध्ये मी सगळे नोंदवलेलं आहे संदर्भ देऊन की सगळ्यांनी भावा बहिणीप्रमाणे वागावे कोणत्याही धर्माच्या माणसाला परक मानू नये दोष देऊ नये आपलं मानावं ही सेक्युलरिझमची ही धर्मनिरपेक्षतेची परंपरा आहे मला सांगा कोणत्या शिवरायांना आपल्या शाहूराजांनी ज्योतिराव फुल्यांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही मुसलमानांचा द्वेष नाही केला आपले मानलं आम्ही भारतीय लोक आहोत असं मानलं हा परंपरेचा विचार सांगत असताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवा ज्योतिराव फुल्यांनी ही परंपरा मानलेली आहे ज्योतिराव फुल्यांनी त्यांचं साहित्य आपण वाङ्मय आपण काळजीपूर्वक वाचा पहिला उल्लेख सांख्य तत्वज्ञानाचा आहे कपिल मुनींचा आहे म्हणजे प्राचीन भारतामध्ये जिथं माथा टेकवावा असं सांख्य तत्वज्ञान आहे कपिलाचं दुसरं लोकायतांचं तत्वज्ञान आहे त्याच्याबद्दल पुढे माथाने टेकवला ज्योतिराव फुल्यांनी आणि तिसरा मुद्दा आहे हे तीन ठिकाण आहेत प्राचीन भारतात ज्योतिराव फुल्यांच्या आदराची आणि ही आपली परंपरा आहे ही परंपरा द्वेषाची नाही आहे ही शोषण सत्ताकाची परंपरा नाही आहे विषमता सत्ताकाची परंपरा नाही आहे ही समतेची सर्व मानव समभावाची आणि धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आहे भावंडांनो आपण सगळे जाणकार आहात आपली परंपरा समजावून घ्या ही खरी भारतीय परंपरा आहे ही खरी भारतीय परंपरा आहे आणि या भारतीय परंपरेला विरोध करणाऱ्यांची दुसरी एक वैदिक परंपरा या दोनच परंपरा हे आपण स्पष्टपणे सांगितलं पाहिजे ही माझी परंपरा आहे मी भारतीय आहे तुम्ही भारतीय आहात आणि ह्या परंपरेला मानणारे आम्ही भारतीय आहोत कारण ही भारतीय परंपरा आहे हरिभाऊ एक गोष्ट आपल्याला सांगतो भरत या देशाचं नाव भरत नावाच्या एका गणावरून पडलेलं आहे इसवी सन पूर्व 3000 मध्ये पर्शियातून ते लोक आले त्यांच्या पूर्वी इथं भरत गण होता शिवगण होता अनेक गण होते आणि त्याच्या गणांच्या नायिका स्वतः स्त्रिया होत्या भरत या शब्दाचा अर्थ भा म्हणजे प्रकाश आणि रत म्हणजे प्रकाश निर्माण करण्यात जे व्यग्र आहेत लीन झालेले आहेत आटोकाट प्रयत्न करतायत ते भरत आणि ते भारत त्यांचा देश भारत आहे ही भारतीयता आपल्या शहाण्या माणसांनी या देशाचं नाव भारत ठेवलं आहे संविधानामध्ये हे आपले मार्गदर्शक आहेत हे जाणते लोक होते ह्या लोकांनी आपल्या भारतात देशाचं नाव भारत ठेवलेलं आहे बांधवांनो ही गोष्ट आपण लक्षात ठेवा की आपण भारताचे लोक आहोत भारताचे लोक म्हणजे भारतीय परंपरेचे लोक आहोत भारतीय परंपरेचे म्हणजे सिंधू आणि श्रवण संस्कृती पासून संविधानापर्यंत जी संस्कृती चालत आली तिचे पाईक त्या कुटुंबातले आपण लोक आहोत मला सांगा ही परंपरा कोणी नाकारली ज्योतिराव फुल्यांवरती जे मारेकरी पाठवले ते आपल्याला माहित आहे सगळे कोणी पाठवले परवा एका विद्वानाने एक विधान केलं बरं का बाबा आपली आदर्श शिक्षण संस्कृती ब्रिटिशांनी नष्ट केली अरे काय लोकांना किती काही मूर्ख समजता का तुम्ही प्रभाकर माडे मूर्ख समजता का तुम्ही कुठली शिक्षण पद्धती होती ब्रिटिशांच्या पूर्वी कोणासाठी होती शिक्षण संस्कृती कोणासाठी होती आमच्या स्त्रिया
आमच्या भगिनी, आमचे भांडव कोण शिकले होते तिथे? हे ज्योतिराव फुले आले, सावित्रीबा आले आणि सगळे शिकायला लागले. इंग्रजांचं पाठबळ होत असताना अशा पद्धतीने ही माणसं शिकायला लागली. भावंडांनो, ही शिक्षण पद्धती जी प्राचीन भारतात शिक्षण ती कोणासाठी होती? त्याच्यातून जे तयार झालं होतं तेच ज्योतिरावांना नकार देत होते, विरोध करीत होते, सावित्रीबाईला नकार विरोध करीत होते. भावंडांनो, आपली शिक्षण परंपरा ही अशी ज्योतिबांपासून सुरू होत आहे. आणि म्हणून आपल्याला एक नम्रपणे सांगतो की ज्योतिरावांनी जी परंपरा आपली मांडली आणि जी आपण प्रमाण मानली पाहिजे, ते आपलं प्रमाण शास्त्र आहे. ही परंपरा आपण नीट समजावून घ्या. आणि शेवटचं थोडस बोलतो, 1885 साली महादेव गोविंद रानड्यांना ग्रंथकार सभेच्या सर्वे सर्व असलेल्या जे पत्र लिहिलं, तुमच्या सभेमध्ये संमेलनामध्ये येऊन आमचा काही एक उपयोग नाही, शूद्रातील शूद्रांचा अति आणि स्त्रियांचा काही उपयोग नाही आहे तुमच्या या संमेलनाचा, आता यापुढं आमचा विचार आम्हीच केला पाहिजे. लक्षात ठेवा, आपण कोणाचे पाईक आहोत, कोणाच्या कुटुंबाचे लोक आहोत, कोणाचे वारसदार आहोत, की ज्यांनी स्वतंत्रपणे विचार केला, त्या बुद्धाचे, फुल्यांचे, शिवरायांचे, ज्योतिबांचे, शाहूराजांचे, बाबासाहेब यांचे वारसदार आहोत आपण. आणि म्हणून स्वतंत्र विचाराचे आपण वारसदार आहोत. आपण हे सगळं समजावून घ्या भावंडांनो. आणि या पद्धतीनं एक शेवट सांगतो आपल्याला, एवढी समृद्ध परंपरा, मध्यवर्ती परंपरा आपली आहे, बौद्धिक परंपरा आपली आहे, पण तरीही शासनामध्ये आपण जात नाही. क्वचित क्वचित काही माणसं जातात. देशावरती फुले शाहू आंबेडकरांचं शासन नाही आहे या विचाराचं, या विचाराच्या विरोधाचं शासन आहे. सगळं नाकारलं जात आहे तुमचं. तो रामदेव बाबा काय बोलला परवाच ताईंना माहिती आहे काय? म्हणजे मी काय म्हणतो, या देशात जगातले सर्वश्रेष्ठ मूर्ख का जन्माला आले? पण ते काय लोक आहेत का? माणसं आहेत का? स्त्रियांच्या पोटी जन्माला येण्याचे हे पुराणे नाही आहेत, हे लक्षात ठेवा. आणि कुठलीही स्त्री आपल्या मुलाला इतकं घाणेरडे संस्कार नाही करत. मुद्दा एकच की फुले शाहू आंबेडकरांचा आणि संविधानाचा विचार आणि त्याचं शासन देशावरती आणि महाराष्ट्र आणि इतर राज्यांवरती देशातल्या नाही आहे का? हा प्रश्न आपण चर्चेला घेतला पाहिजे. एवढी उदंड अशी गगनभेदी बौद्धिक शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि तरी आपल्या विचाराचं शासन महाराष्ट्र आणि देशात नाही आहे. याचं कारण एकच आहे की आपल्या शत्रूंनी आपल्याला जातीत वाटलं. या इकडच्या स्त्रिया, इकडचे पुरुष, या स्त्री पुरुष भेदभावात वाटलं. आदिवासी भटके विमुक्त यांच्यात वाटलं, ओबीसीत वाटलं, इकडे मुस्लिम ख्रिश्चन यांच्यात वाटलं. हे आपलं आपल्याला तोडणं, ब्रोकन करणं, आणि नुसतं त्यांनी ब्रोकन केलं आपल्या शत्रूंनी एवढंच नाही आहे, आपल्याला आपल्या त्या चौकटीचा अभिमान बाळगायला शिकवलं, गर्व बाळगायला शिकवलं. तुम्हाला सांगतो, ज्याचं शासन या सगळ्या यंत्रणेवर आहे ना, ते त्यांच्या बळावर नाही, आपल्यातल्या मूर्खपणाच्या बळावर आहे. आपण सगळे एकत्र येऊ. फुल्यांनी म्हटलं, एकमेव समाज मला पाहिजे. शिवरायांनी सांगितलं, बाबासाहेबांनी सांगितलं, मी भारतीय, आमचा भारत हा देश आहे. आपण सगळे एकत्र आलो ना, त्या काळात शिमो परांजपे नावाचे लेखक होते पा, त्यांनी काय म्हटलं होतं भोलकर साहेब,
या देशातले लोक एकत्र थुंकले ना तर त्या थुंकीच्या पुरामध्ये इंग्रजीतून वाहून जातील. आपण एकत्र आलो आणि थुंकलो ना तर तसंच यापुढे होण्याची शक्यता आहे. बाबांजांनो या सगळ्या माझा पुरस्कार त्याबद्दल मी तुमचं जगत भुजबळ साहेबांचं चे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. पण ही कृतज्ञता व्यक्त करताना इथून जाताना एक प्रतिज्ञा घेऊन जा, आपण एकत्र येऊ. आपण एकत्र येणं हे शक्ती होणार, महाशक्ती होणार. ही महाशक्ती आपण होऊ आणि फुले शाहू आंबेडकरांनी आपल्याला जिवंत ठेवलं, आपण त्यांच्या विचाराच्या शासनाला जिवंत करू आणि हा देश प्रगतीच्या पथावर. भावंडांनो तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय संविधान. खूप खूप धन्यवाद सर, आपण महत्वाचं मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर आदरणीय साहेब आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतात. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 132व्या पुण्यस्मरणाच्या या कार्यक्रमामध्ये समता परिषदेच्या माध्यमातून आपण जे दरवर्षी आपल्याला मार्गदर्शन करणारे जे जे म्हणून विचारवंत आहे, प्रत्यक्ष कृतीनं काम करणारे आहे, अशा लोकांना त्यांचे ऋण मान्य करण्याकरिता आपल्या समोर आपण त्यांना आणत असतो. आपला छोटा कार्यक्रम आहे पण त्यांचे विचार जे आहेत फार मोठे अपार. आणि या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ विचारवंत, कृतिशील विचारवंत बाबा आढावसाहेब आदित्य या मंचावर, ज्येष्ठ कवी त्यांचं भाषण आपण ऐकलं, डॉक्टर यशवंत मनोहर यांनी आपला हा समता पुरस्कार स्वीकारला, मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. आपण नागपूर इथं आला, धन्यवाद. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालता चाकणकर, प्राध्यापक हरी नरके, कमलताई ढोले, बापू भुजबळ, मंजिरताई खाडगे, जयदेवराव गायकवाड, पांडुरंग अभंग, समीर भाऊ, पंकज भाऊ, शिफाली भुजबळ, मनीषा लटकत, प्रितेश गवळी, पंढरीनाथ बनकर, वैभवी सातव आणि माझ्या समोर सुद्धा असंख्य जे आहेत प्रमुख कार्यकर्ते बसलेले आहेत. सगळ्यांनाच काही मंचावर येत आहेत नाही, परंतु माझ्या सर्व बांधवांना भगिनी माता दरवर्षी आपला कार्यक्रम जरा 10 वाजता सुरू होतो, यावेळेला तो फार नेहमीच उशिरा आलो. कदाचित आपल्याला कल्पना असेल की गेली काही वर्ष मी प्रयत्न करतो आहे, अनेक गोष्टीसाठी प्रयत्न करतो, ते हळूहळू सफल सुद्धा होता. आज महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर तिथे छत्रपती शिवरायाची प्रतिमा आहे, जिथे बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे, तिथेच महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या 2 वेगवेगळ्या प्रतिमा तिथे लावण्यात याव्या. अनेक वर्षाचा आमचा हक्क होता, परंतु मला आभार मानले पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मागच्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा मी त्या संदर्भामध्ये वाच्यता केल्यानंतर, पत्र दिल्यानंतर त्यांनी ताबडतोब हे काम हातात घेतलं आणि
नाशिकचे राजेश सावंत यांनी अतिशय सुंदर हुबेहूब अशा तैलचित्र जे आहेत त्यांनी काढले आणि आज मोठ्या दिमाखाने मंत्रालयामध्ये ते लावण्यात आले. हा कार्यक्रम करून मी तिथे आलो त्याच्यामुळे उशीर झाला. महात्मा ज्योतिराव फुलांचा कुठलाही एखादा कार्यक्रम करायचा असेल म्हणजे नाव द्यायचं असेल पुतळा द्यायचा असेल जे काही करायचं असेल ते सहजासहजी होत नाही आपोआप तर अजिबात होत नाही आपोआप तर अजिबात होत पण प्रयत्न करून सुद्धा सहजासहजी होत नाही. मला मान्य केलंच पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुलांचा वाडा सावित्रीबाई फुलांचा वाडा याच्यामध्ये अनेकांनी प्रयत्न केले परंतु त्यावेळेला मुख्यमंत्री असलेले त्यांच्या मंत्रिमंडळात मी होतो पवार साहेब यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घातलं. मी त्यावेळेला गृहनिर्माण मंत्री होतो आणि हा शक्यतो आज जसा आहे तसा अर्थातच हे सगळे मंडळी होते आणि विशेषतः हरी नरके वगैरे वाडा आपण उभा करण्याचा प्रयत्न केला आणि देशाचे त्यावेळचे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा हे त्या कार्यक्रमाला खास हजर राहिले. एस पी कॉलेजच्या मैदानावर जवळ 5-7 लाख लोकांचा जनसमुदाय त्यावेळेला जमला होता. मी हे का सांगतो कुठलाही पक्ष असेल परंतु फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर काम करणारे राजकीय नेते यांचा वानवा हा सगळीकडेच असतो. वानवा असतो हा भाग वेगळा विरोधाचा त्याच्यामध्ये हा पक्ष असा तो पक्ष असा असं मी अजिबात म्हणत नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणा कुठे कोणाला सांगावं लागत नाही त्यांनी तिला होत बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा आपण प्रतिमा लावतो. महात्मा फुल्यांच्या सावित्रीबाई फुल्यांच्या प्रतिमा लावताना किंवा असं काही काम करताना अडचणी येतात. त्या इथे आता मगाशी सांगितलं पुणे विद्यापीठाला नाव द्यायचं होतं सावित्रीबाई फुल्यांचं अनेक अडचणी आल्या. तुम्हाला माहिती आहे मी मंत्रिमंडळातली बैठक सोडून निघालो म्हणजे ठीक आहे तुम्ही तुमचं काम सुरू द्या सुरू करा मला भाषायचं नाही काय म्हणून विरोध आहे तुमचा. आणि त्यावेळेला शंकर नारायण म्हणून राज्यपाल होते. मी त्यांना म्हटलं साहेब हे लवकर करा कारण आणखीन काही बदल झाले तर अडचणीच होईल. त्याने अवघ्या 8 दिवसामध्ये तो कार्यक्रम घेतला सुद्धा सगळ्यांना कळवला सुद्धा त्यांचे सुद्धा मी आभार मानतो की हे त्यांचं त्यात सुद्धा खूप अडचणी आल्या सांगू शकत नाही. नरके साहेबांनी सांगितलं आता तिथे सावित्रीबाई फुल्यांचं जे आहे चित्र पाहिजे आहे आता त्यांना स्वतः काय कळत नाही का हे कसं कळतं ते अथर्व शिष्य वगैरे हे कसं काय कळलं आपण ते का नाही कळत विद्वान ना ते त्यांना का नाही कळत. काही कळतच नाही. बाबा अडावांनी सांगितलं की बडेवाड्यांमध्ये त्याचं स्मारक झालं पाहिजे आणि आता मला मी कुणाच्या इथल्या विरुद्ध नाही आहे कुणाच्या आजूबाजूच्या लोक परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य असं स्मारक छत्रपतींचं उभं राहत आहे सगळ्यांचं उभं राहत मग हे सुद्धा स्मारक आहे. आम्ही म्हणत नाही की आम्हाला 1000 कोटी रुपये द्या काही थोडे पैसे पाहिजे या लोकांचं पुनर्वसन करून इथे थोडस जर जागा निर्माण झाली आणि पलीकडे पुढे फक्त 300 फुटावर सावित्रीबाई फुल्यांच्या नावानं पुणे महानगरपालिकेने जे सभागृह उभं केलेलं आहे तिथपर्यंत हे जोडता येईल. 10 वर्ष झाली मी प्रयत्न करतो
आमच्या वेळेला पण आपण मिटिंग घेतल्या झाला कोणत्या नेते हे शक्यच नाही अमुकच नाही तमुकच नाही बाबा मी त्या तिथे त्यांना असं सांगितलं की हा कोर्टात प्रश्न आपणच केला होता कारण त्या मंत्री म्हण तो होता जो आपला बिल्डर त्याला परवानगी आम्हाला बांधत होतं पटापट 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 आम्ही ते थांबवलं मला तर त्यावेळेला झगडे साहेब सुद्धा इथे म्युन्सिपल कमिशनर असावे आणि मग तिथून मग आता ते थांबलं त्यावेळेला सुद्धा त्यांनी काहीतरी सांगितलं होतं की बा ठीक आहे आम्ही हे करतो परंतु मग आपण काहीतरी तोडगा काढूया मला वाटतं बाबा अढाव त्याच्यामध्ये होते सदानंद वर्गे त्याच्यामध्ये तोडगा त्यावेळेला काही निघाला कारण अंगावर घेण्याचं सुद्धा अडचण आहे असे लोक बोलतात तसे लोक बोलतात आता शेवटी जे आहेत असं आहे तोडगा निघाला की तिथे जे काही भाडेकरी असतील त्यांना दुसरीकडे जागा द्या दुकानदारांनी खरे राहते आपण सावित्रीबाईंची पहिली मुलींची शाळा ही शाळा परत तिथे काढायची शाळेला तुम्हाला दादा एफ एस आय देता येतो डीसी रूल्स मध्ये तुम्हाला बदल करता येतो आणि आतल्या बाजूला शाळेच्या हे सगळं जे आहे सावित्रीबाईंचा इतिहास आपल्याला माहित आहे हे सगळं चित्र आर्किटेक्ट करून आपण दिले अभ्यास सुरू आहे आज सकाळी अवधपंचमी आज सकाळी सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी ते परत सांगितलं की याची तुम्ही मिटिंग घ्या तर म्हणाले आपण पुण्याच्या दृष्टी मिटिंग घ्या म्हटलं लवकर आणि मी तुम्हाला सांगतो की बाबा आढाव यांनी सांगितलं आपल्याला इथे सत्याग्रह आंदोलन करावं लागेल इथे काय तर तिथे काय कारण इथे हा विस्तारीकरणाचा भाग आहे आणि तिथे परत एकदा सावित्रीबाईंच्या शाळेच्या उभारणीचा भाग दोघांमध्ये सुद्धा फार अडचणीचा भाग असा काहीही नाही फार मोठा खर्चाचा भाग 1000 कोटी वगैरे असं काही 550 कोटी रुपयामध्ये सहज सगळी कामं होण्यास आली पण एक बाबा आढाव यांनी मागे सुद्धा एक आंदोलन घेतलं आपण सगळं केलं पण आता थोडे दिवस थांबूया आता महिना तर आहे पाहूया काय होतं आज एकत्रित बसून दोन्ही ठिकाणी कायम सुरूपीद्वारे ही आंदोलन जे काही तुम्ही सांगता त्या प्रकारचं आंदोलन आपल्याला करावंच लागेल त्याच्यामध्ये छगन भुजबळ आपल्या कुटुंबासहित तिथे येऊन बसतो आणि तुम्ही पण यावं अशी विनंती करतो सहा डिसेंबरला मुंबईला या कोणाला सांगावं लागत नाही 10-15-20 लाख लोक घरच्या भाकरी आणून उन्हात आणून 2-2 दिवस उभे राहतात छत्रपतींच्या दर्शनासाठी रायगडावर जातात लोक चढून तुम्हाला इथे येता येत नाही यारे यारे का होत नाही ती काम आमची का आम्हाला अडचण कारण लोकांचा जो रेटा हवा असतो तो रेटा आमच्याकडे बाकीचे त्याच्यावर जागरूक पुण्यातले किती लोक आले असतील इथे अरे किती लोक ह्या पुण्यामध्ये बाजूला गेल्यानंतर वाटेल तेवढे ओबीसीचे लोक आहे वाटेल आहे की नाही लाखो येईल ना येत आहे काय करायचं असं वाटतं कधी कधी बहुतेक सगळे बामनाळ आहेत का काय असं वाटत आपलं काय आपण करतो जेवढी शक्य आहे तोपर्यंत करायचा यशवंत मनोहर काय सुंदर मांडणी केली त्यांनी त्यांच्या फार आणि म्हणूनच ते आज सगळ्यांच्या आदरास पात्र झालेले आहे लहानशा गावात जन्म झाल्यानंतर बी ए आहे एम ए आहे सगळ्या परीक्षा झाले पीएचडी झाले सगळे तसे शिक्षण घेणारे काही कमी नाहीत आमच्याकडे
ते नंतर कुठे जातात तेच कळत नाही. ते सगळ्या समाजात दलित बांधवांमध्ये पण ओबीसीमध्ये ते चुका. आणि म्हणून मी सांगतो आता अथर्व म्हणजे या आमच्या भगिनींना त्या सावित्री माई म्हणायचे आहे शिक्षण मिळालं. सगळ्यांना कल्पना की ती जी शाळा निघाली त्याच्यामध्ये पहिल्यांदा जी मुली आल्या त्या शाळेत सहा सगळ्या ब्राह्मण समाजाच्या होत्या. आणि त्याच्यानंतर मग हे सगळं आणि तुम्ही आम्ही जे होतो ते त्यांच्यावर दुसरे कोण नव्हते आम्ही त्यांचे दगड मारत होतो चिखल शेंदोळे कारण आम्ही पार हिंदुत्व पुराणत्व हे सगळं आम्ही कोळून चालवलो ना. त्या सर्व शिष्य घ्यायला गणपती दगडू शेठच्या गणपती 25,000-50,000 महिला असतात समोर असलेल्या भेटाईवाड्यासमोर तिथे हे तुम्ही ते वाचायला घ्यायला त्याने शिकवलं. त्या शाळेवर जाऊन कुणाला असं वाटत नाही की आपण एक क्षणभर लोक तिथे मस्तक ते आपण ते बाकीच्यांना काय आपल्या लोकांना वाटत नाही तर काय अजून मी आपल्या ह्या सावित्रीपेक्षा जी अति सावित्री आहे ना दोऱ्यावाले बांधतात आपले दोरे बांधतात आपले दोरे अरे बांधा म्हणजे कोणा नवऱ्याला पण विचारत नाही ते सात जन्मा तुम्ही राहणार की नाही बरोबर न विचारता ते बांधत असतात एकतर्फी असत बांधा बाबा अवश्य मग त्या दिवशी आलं बांधले 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 नंतर काय ते प्रसाद वगैरे टाकतात त्या झाडावर ते तेल वगैरे काय ते लागले ते झाड पेटलं ते धागे पण जळाले सगळे मुक्त. अरे आता मी काय सांगितलं आता तर त्याने हे जे आहे हे ही माणसं आहेत ना हे तुमचे आमचे जे आहेत ना ते काय त्यांचे भाजी तुमची आम्हाला नजर आहे पण आम्हाला दृष्टी नाही हो आम्ही नुसतं बघतो हा ऐकू नाही पण बाकीचं ही दृष्टी देण्याचं काम जे आहे ना ही सगळी मंडळी करतात म्हणून ती आमच्यासाठी पुढे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे कविता तर लिहिल्या परंतु काव्य समीक्षा विषय ग्रंथ लिहिले चिंतन काव्य दलित साहित्य सिद्धांत स्वरूप स्वाद चिकित्सा वासी मर्डेकर निबंधकार आंबेडकर समाज आणि साहित्य समीक्षा परिवर्तनवादी जीवनमूल्य वाङ्मयीन मूल्य अनेक समीक्षा मग अशी पुस्तकं त्याने लिहिली. त्यांची रमा ही कादंबरी स्मरणाची कारंजी हे प्रवास वर्णन प्रसिद्ध आहे ललित लेखक केलं बाबासाहेब या कवितांमध्ये बाबासाहेब या कवितांमध्ये मनोहर साहेब म्हणतात बाबासाहेब आता आम्ही जीवनाला प्रश्न विचारतो आम्ही उजेडाला प्रश्न विचारतो आम्ही भांडवली जागतिकीकरणाला आणि उदारीकरणाला सरळ प्रश्न विचारतो गोंधळून न जाता विचारतो. याच कारण बाबासाहेब तुम्ही आम्हाला शिक्षणाची बोलण्याचा अधिकार या देशामध्ये दिला म्हणून आम्ही हे सगळं विचारतो हे त्यांच्या पाठीमागे म्हणून ते बाबासाहेबांना हे विचारतो आम्ही हे कर असं आहे ना की आम्ही 2 तास बोललो काय आणि ते 4 ओळी त्यांनी लिहिल्या काय त्याचा अर्थ जो आमच्यापेक्षा अधिक सरळ रित्या ती कविता सांगून जाते आणि किती मोठी भाषण केली. एक गाव एक पानोठा बाबा आढावी सगळी म्हणजे एकत्रित सामाजिक क्षमता समिती संविधान बचाव अनेक कामं त्यांनी केली. प्रभावी वक्ता तरी आहेत तुमच्या समोर त्यांनी भाषण केलं देशभरात ते प्रसिद्ध आहे. मला मान्य नाही तुमच्या बोटा पुढची दिशा मला मान्य नाही परंपरागत वर्णपाती नशा ही जी मनोहर साहेबांची कविता समाजातील वर्ण व्यवस्थेला जात व्यवस्थेला आव्हान देते आणि संविधानाच्या मूल्याचा जागर करते.
आमचं कामच होत काम. आणि आम्ही सांगितलं की खरंच तुझा फोटो ते तुम्ही सांगायचं. आम्ही सुद्धा बाबा आला त्या वेळेला ऑनलाईन होते आणि पुरस्कार त्यांना मिळतो. सत्यशोधक समाजाची दृश्य वर्ष झाली आणि म्हणून त्याच्यामध्ये काम करणारं जे पाच माणसांचं लोकांचं जे आहे मान्य व्यक्तींचा सत्कार करावा प्रतिकात्मक म्हणून ठरवलं. आणि त्याच्यामध्ये बाबा आडा होते, रावसाहेब कसबे होते, साळुंखे होते, कमलताई विचारे होते, अरे नक्की. आणि भाषण करता करता सत्यशोधक समाजाचा विचार होता त्याचा. आणि म्हणून मला हे कळत नाही की या शाळांमध्ये जे आहे ह्या सरस्वतींच्या पूजेची काय म्हणतात. सरस्वतीची पूजा सरस्वती आणि पूजा करायची नाही यांची करा त्याने राज्यक्रांती घडवली. छत्रपती शिवाजी त्यांनी सामाजिक क्रांती घडवली. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि ज्याने कायद्यानंच तुम्हाला या सगळ्याचा अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याने शिक्षणाचा तुम्हाला अधिकार दिला. महिलांच्या शिक्षणाचा 150 वर्षापूर्वी पुरस्कार त्यांनी पुरस्कार केला. काय काय आहे त्यांना तुम्ही त्रास दिले. यांची पूजा करा, भौरव पात्रांची पूजा करा. लाखो लोक आज शिकून मोठे होत आहेत. गळ्यात मंगळसूत्र सुद्धा त्यांच्या पत्नीनं विकलं त्या कामाचा. करा त्यांची पूजा. अगदी वाटत भारतरत्न अण्णासाहेब कर्णांची पूजा करा. महिलांसाठी बोलत अरे पण म्हटलं सावित्री सरस्वती कुठून आहे किती शाळा त्यांनी काय. किती लोकांनी शिकवलं शाळा काढल्या कॉलेज शिकवलं काय डिग्री डिप्लोमा काय काय कोण काय दिलं काय काय केलं काय. आणि मग त्यांनी जर हे सगळं दिलेलं आहे असं पण मानतो सर्व महात्मा फुलांना पाऊल काऊच लावं लागलं. त्याच्या अगोदर या सगळ्या समाजाला शिक्षण का मिळालं नाही. ब्राह्मण समाजाच्या महिलांना सुद्धा शिक्षण का मिळत नव्हतं. म्हणजे ब्राह्मण समाजाचं सुद्धा पुरुषांना शिक्षण एवढंच का होत त्यांचं. त्यांनी केलं ना मग मला विचारण्याचा अधिकार नाही का. माझ्या पूर्वजाला तुम्ही का शिकवलं नाही. माझ्या भगिनी तुम्ही तू का शिकवलंच नाही विचार. आणि मला जर उत्तर मिळत नाही तेव्हा घरामध्ये पूजा शाळेमध्ये आणि सार्वत्रिक ठिकाणे जे आहेत हे आमची दैवत आहेत यांची पूजा करा. अगोदर तुम्ही करा म्हणजे इतर करतील. त्या दिवशी मी एका शाळेची काहीतरी संस्था होत्या पतसंस्था वगैरे तिकडे दिपाडच्या बाजूला बरं का बाबा शिक्षक तो मोठे मोठे आणि आले मग कार्यक्रमाला आलो आणि कार्यक्रमाला गेलो आणि म्हणलं पूजा आणि समोर एक आमच्या सदस्याची बाई बसलेला मी नाही काय चाल लोकांचे लक्ष अन्य अन्य लक्ष मी कार्यकर्ता मग मी गेलो आणि याच्यावरच बोललो लक्ष. आता शिक्षकात जर अशा असतील तर विद्यार्थी काय करा. म्हणून तुम्ही सगळ्यांनी याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण दीन दलितांच्या उद्धारासाठी शिक्षण एकमेव प्रभावी शस्त्र अस्त्र आहे. ते अथर्व शिष्ट नव्हे त्यांना श्रेयांक मग बाकीच्यांचं पण करा. गणेशाचं करा, शंकराचं करा, पार्वतीचं करा. 33 कोटी देव आहे सगळ्यांचं करा. तुम्ही सगळं जे आहेत ना विज्ञान माझे शिक्षण वगैरे इंजिनिअरिंग वगैरे बंद करा हेच करा. लागतील नोकऱ्या तुम्हाला त्याच्यातून नोकऱ्या लागतात पण त्या रिझर्व्ह आहे देवळा देवळात तुमच्या आमच्या खाली. पण हे मुद्दाम केलं जात आहे जाणीवपूर्वक केलं जात आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवावा लागेल करावा लढा द्यावा.
आणि अरे लडक्याने सांगितलं कोणी तरी तुम्हाला अधिकार तुम्ही काही परमनंट कुलपती नाही तो अभ्यासक्रम ठरवणारी जी आहे ती बॉडी नाही आहे कोणाची परवानगी नाही कोण ठरवते आणि तुम्ही त्याला श्रेयांक देणार अरे वा तुम्ही आम्ही हे शिका आणि बाकी ज्यांची मुलं अमेरिके लंडन आणि आम्ही कॅनडामध्ये शिकणार ते नाही शिकणार ह्या अंधश्रद्धा ज्या अजून जातच नाही आमच्या काय सांगायचं साध काय 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 साधावरून मला एक गोष्ट त्या कबीरांची आठवली कबीर लहान होता आणि त्यांचे ते गुरुजी होते आणि ते त्या गुरुजीने म्हणा ते आज श्राद्ध आहे आणि पूर्वजांना आमचे आहे नव्या तर दाखवायचं आहे तर खीर बनवायची आहे खीर आणि त्या खिरीसाठी दूध पाहिजे आहे कबीरांनी विचारलं कशासाठी पण हे का नाही म्हणे हे जे आहे आपण जे श्राद्ध करतो त्याच्यामुळे जे आहे ते सगळं पूर्वजांना पोचतं आणि पूर्वज आपल्या मनेच्छा पूर्ण करतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात तर ये हा तांब्या घे आणि दूध घेऊन ये गबीर निघाला आठवडे गाय होती ती अशी पहुडली होती त्याने तो चारा आणला आणि तिच्या समोर ठेवला आणि बसला एक तास दोन तास तीन तास गाई काय चारा खात नाही दूध काय देत नाही तिकडचे गुरुजी आले बोल कबीर तिकडे गया कबीर तू काय कराय तू इथं बैठा हा गुरुजी मी यहां बैठा क्यों अरे ये तो मरी हुई गाय है ये चारा कैसे खाएगी ये दूध कैसे देगी तो गुरुजी अगर जो मरे हुए हमारे पूर्वज जो है वो हमको सब कुछ दे सकते हैं तो ये मरी हुई गाय मुझे दूध क्यों नहीं दे सकती है असे आहे की याच्यावर आपण किती अभ्यास करावा आणि किती बोलावं पण आमच्या लोकांना कधी हे करणार आहे आणि काय ते काय हे समजत नाही त्या बाबा काय सगळ्या गोष्टीवर त्या बाल बाल प्रति अत्या प्रतिबिंब ग्रह दाखवलं सगळं सगळ्यांवर बोट ठेवले जात काय चालते मग बरेच मला सिनेमा सुद्धा आठवला चांगला होता ओ माय गॉड म्हणून आणि त्याच्यावर एक मुद्दा त्यांना मानला तो असा आणि कोर्टात गेला की जा सगळं बोलते की हे मेरे दुकान को आग लगी ये भगवान ने लगा दी हम नहीं चाहता हम तुमको जो है नहीं दे सकते पैसा नहीं दे सकते तो बोले न्यायमूर्ति जी मैंने तो भगवान को बहुत पैसा दिया हर मंदिर में पैसा दिया है तो वो मेरे को जो है उसके सामने जो है मेरा नुकसान भर के दे और मतलब भगवान देतो ना मग ते पैसे जातात कुठे आणि भगवान जर आम्हाला हे सगळं देतो आणि त्यासाठी मी शांत चांगला राहावं आणि सगळे दुकानं मकान सगळे जर व्हावी तर याला आग लावणारे पण म्हणतात तोच आहे मग त्यांनी द्यावं ना मग ते आमचे पैसे दिले ना मी एवढे एवढे सगळ्यांना त्याचं उत्तर ह्या लहान लहान गोष्टी आहेत आपण कधीतरी या सगळ्यांना पाहायला पाहिजे सावित्रीबाईंबद्दल आपल्या सगळ्यांना कल्पना आहे त्याने काय काम कमवलं ब्राह्मणांच्या विरुद्ध आपण नाही आहोत किंबहुना त्या भिडेवाड्याच्या शाळेसाठी सुद्धा भिडे म्हणजे ब्राह्मण त्याचाच वाडा होता चिपळूणकर त्यांनी मदत केली भांडारकर त्यांनी मदत केली ब्राह्मणने वादाच्या विरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले शाहू आंबेडकर हे सगळे होते ब्राह्मणांच्या विरुद्ध नाही ब्राह्मण मदत सुद्धा करणार हा सुद्धा करणार काही पण बाकीचे फार वेगळ्याच दृष्टीने पाहत असतात आज काय चाललंय तुम्हाला माहित नाही पण या सगळ्या महापुरुषांचा अपमान करण्याचं काम करतात सुद्धा छत्रपतींचा अपमान करता सावित्रीबाई फुलांचा महात्मा फुलांचा करता
काय काय बोलतात. आणि मगाशी तर आपण कोणतरी सांगितलं ते रामदेव बाबा ते तर भयंकरच बोलले. तर तुम्ही ते सगळं बोलून मी काय बोलवा होता. फक्त जे आमच्या तुकाराम महाराजांचं ऐश्या मरा मोजून या माराव्या पायझारा तुकाराम महाराज काय चाललंय. आनंद एका गोष्टीचा आहे तर टीका झाली. काय नाव त्यांचं त्या मिसेल फडणवीसांचं नाव द्या अमृता अमृताबाईने त्या पण तिथे होत्या. त्यांच्या पण त्या दिवशी पण नंतर जे कळलं त्यानंतर आज प्रथम पत्रात होतं की सभ्य भाषेमध्ये जे आहे त्यांनी बोलायला पाहिजे होतं. म्हणजे रामदेव असभ्य भाषेत बोलले हे तर सिद्ध झालं. अशी असभ्य भाषा जी आहे ही सभागृहाला मंजूर आहे सार्वजनिक ठिकाणी. आणि बाबा लोक हे असं सांगणार हे सगळं बोलण्याचं करण्याचं धारिष्ट यांना कसं होत आहे. कारण मगाशी असं त्यांनी जे सांगितलं आज फुले शाहू आंबेडकरांचं राज्य जे आहे छत्रपतींचं राज्य दिसत नाही आहे. म्हणूनही हिंमत होती ही हिंमत त्याच्यामुळे होती असं काही बोलायचं. आमच्या महापुरुषांना नाव ठेवायचं हे आणखी एक विषय आहे. ओबीसीच्या बाबतीत मी सांगितलं किंवा पत्र सुद्धा दिलं झारखंडमध्ये ज्या आदिवासीनं त्यांची सगळ्या प्रमाणात जागा दिल्या 27% आमची 54% त्याचा अर्ज 27% ते पण दिले. EWS जे आहे आर्थिक ते पण दिले. झालं का 70-75% झालं त्यांनी ते तुम्ही करा. माझं म्हणणं असं आहे की 50% कॅप तुम्ही लावला तो फक्त आमच्या ओबीसीलाच लावला. म्हणजे 54% निम्मे 27% आम्ही कबूल केले. आदिवासींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात जरूर द्या. आमची 27% कमी करू नका. जर 50% कॅप तुम्ही ओलांडून पुढे जाता 10% देता आर्थिक आरक्षण तर जाईल याच्यासाठी थोडस पुढे. मराठा समाजाची मागणी द्या त्यांना सुद्धा 10%. आता तुम्ही जर ती लक्ष्मण रेषा ओलांडलीच आहे तर ती फक्त तुम्हीच का ओलांडावे. विशिष्ट लोकांसाठीच का ओलांडायची. का ती ओबीसी साठी नाही का ती मग मराठा समाजासाठी नाही. त्यांना सगळ्यांना न्याय द्या. लढावं लागेल लढल्याशिवाय काही मिळणार. म्हणून तुमची आमची लढाई संपली नाही. हे आमचे जे आयकॉन्स आहेत आमचे जे आयडॉल्स आहेत यांना बरोबर घेऊन त्या सगळ्या लढाया लढायच्या आहेत. त्या तुमच्या आमच्या गरिबांच्या घरी अजून शिक्षणामध्ये नोकरीमध्ये राजकारणामध्ये सगळ्यांना पुढे यायला संधी मिळाली पाहिजे. सगळ्यांच्या बरोबरीने आपण आलो पाहिजे. म्हणून हे आपल्याला सगळं करायचं आहे. त्रास तर खूप आहे बहुत रंजिश है यहाँ लोगों के दरम्यान. बहुत रंजिश है यहाँ लोगों के दरम्यान. मुनासिब है हर शख्स को काल है प्रत्येक गलत प्रेम पाएगा. मगर बहुत ऊंची है मजहबों की दीवार फार ऊंचा है त्या भिंती यदाची पाटीचा. बहुत ऊंची है मजहबों की दीवार इसे गिराने को शिक्षा जैसा हथियार चाहिए. शिक्षण लढ्या संपलेल्या नाहीत. उभं राहावं लागेल. आमच्या पुरतं नाही तुम्हाला समाजात जावं लागेल बोलावं लागेल चर्चा करावी लागेल एकत्रित यावं लागेल सगळ्यांना समजावून सांगावं लागेल. फक्त समारंभ साजरा करण्यासाठी आपण इथे येत नाही. काहीतरी प्रतिज्ञा करण्यासाठी आपण येतो आहोत. लोकांना सांगितलं पाहिजे हम रुके हुए थे थके नाही. हम रुके हुए हैं थके नहीं लड़ेंगे हर दिन डरे नहीं देख रहे देश को हम भी जीतेंगे एक दिन
हम मरे नहीं, आम्हाला आपण जिवंत आहो याचं प्रतीक सगळ्यांसमोर मांडावं आणि विशेषतः राज्यकर्त्यांसमोर आणि समाजासमोर. तुम्ही किती लोक आहात, राज्यकर्ते ही नेहमी डोकी किती आहेत ना ते म्हणतात, आणि डोक्यांचं जर विभागन इकडे तिकडे झालं असं की बघते तुम्हाला काही गंतीमध्ये घेत डोकी एकत्रित करावं. त्या सगळ्यांचे जे आहे माझ्या दृष्टीने तेवढे पुण्यपुरुष आहे. त्या सगळ्यांचं जे लिखाण ते वाचा, एक पुस्तक जरूर वाचा करू, ते प्रबोधनकार ठाकरेंचं देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे फार स्वस्त आहे, अर्धा तासात वाचू शकेल, 5-25 रुपयाचं पुस्तक जरूर आपण ते वाचा. प्रबोधनकार ठाकरे, उद्धवराव ठाकरे यांचे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांचे वडील, त्यांनी पुस्तकं लिहिली, ते हे या सत्यशोधक समाजाच्याच बरोबर चालले. जरूर वाचा, वाचा तर वाचा असं सुद्धा ते म्हणायचं, आणि म्हणून हे वाचा, यांचं वाचा हे काय म्हणतात ते वाचा, वाचून आपण उभे राहा, घरात फक्त वाचून बसू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय ज्योती, जय सावित्री. धन्यवाद साहेब, कुणी उठायचं नाही, एक मिनिटं बसा. आदरणीय साहेबांचं मनपूर्वक आभार. यानंतर मनोहर चपले लिखित या नवोदित साहित्यिकांचं क्रांतिरत्न महात्मा फुले हे पुस्तक या प्रसंगी प्रकाशित होत आहे. मी डॉक्टर प्रकाश ढोले व अनिल पठाडे यांना विनंती करतो, मी विचार मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की या पुस्तकाचं आपल्या शुभ हस्ते. या पुस्तकाचं आपण प्रकाशित करव, प्रकाशन करव. विचार मंचावरील सर्व मान्यवर, क्रांतिरत्न महात्मा फुले लेखक मनोहर चपले यांचं हे चलपे यांचं हे पुस्तक या प्रसंगी प्रकाशित होत आहे. धन्यवाद. यानंतर पुणे विभागाच्या संत परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रितेशजी गवळी यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी आभार व्यक्त करावे. अखिल भारतीय महात्मा फुले संत परिषदेच्या आयोजित 135वा महात्मा फुले पुण्यतिथी संता दिनानिमित्त व तसेच महात्मा फुले समता पुरस्कार वितरणा सोहळ्याच्या दिवशी पुरस्कारार्थींनी माननीय डॉक्टर यशवंत मनोहर हे पुरस्कार फिरले, त्यांनी पुरस्कार स्वीकारला, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय छगन भुजबळ यांचेही आभार मानतो. तसेच समीर भुजबळ, रुपालीताई चाकणकर, पंकज भुजबळ, पांडुरंग अभंग, बाबा आडव, हरी नरके, मनीषा गडकर, वैशाली भंकर, जयदेव गायकवाड या सर्व पाहुण्यांचे मी आभार मानतो. तसेच सर्व कर्मचारी पुणे महानगरपालिका, पुणे पोलीस कर्मचारी, सर्व महात्मा फुले कर्मचारी, वाडा महात्मा फुले वाडा कर्मचारी, समता सैनिक, सर्व विविध मंडळाचे पदाधिकारी सर्वांचे मी समता परिषदेच्या वतीने आभार मानतो व कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. जय ज्योती, जय क्रांती. या प्रसंगी डॉक्टर विजयालक्ष्मी वानखडे आंबेडकरी